बोरगाव दरगाह शरीफ येथे फकीरखाना बांधकामाचा पायाभरणी समारंभ संपन्न बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली दरगा परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या फकीरखाना बांधकामाचे गुरुवारी उत्तम पाटील व सौ धनश्री पाटील यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ करण्यात आला सुमारे शंभर वर्षापूर्वी या फकीरखाण्याचे बांधकाम करण्यात आले होते ग्रामदैवत बाबाढंगवली यांच्या उरसावेळी या फकीरखान्यामध्ये कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील असंख्य फकीरांचे आगमन होते मानाचे फकीरांचे खा फकीरखान्यामध्ये वास्तव्य जेवण मानपाण हा कार्यक्रम करण्यात येतो पण इमारत जुनी झाल्याने त्या फकीरखान्याचे नवीन बांधकाम व्हावे अशी अनेक भक्तांची मागणी होती या मागणीची दखल घेत उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन बोरगाव शहरातील सर्व लोकांना एकत्र करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला व गुरुवारी या बांधकामाचे उत्तम पाटील दाम्पत्यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली यावेळी बोलताना उत्तम पाटील यांनी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दर्गा सुशोभीकरण व दर्गा परिसरामध्ये झाडे लावणे पेविंग ब्लॉक्स बसवणे पाण्याची व्यवस्था यासह विविध उपक्रम हाती घेऊन दर्गा शरीफ सौंदर्यात भर पाडण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले कार्यक्रमात सौ धनश्री पाटील नगराध्यक्ष संगप्पा ऐदमाळे उपनगराध्यक्षा नसीमा मुजावर नगरसेवक अभयकुमार मगदूम शिवानंद राजमाणे प्रदीप माळी बाबासाहेब पाटील माणिक कुंभार अभयकुमार करोले माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मगदुम महादेव नेजे अशोक माळी मारुती निकम आप्पा मुजावर ताईमूर मुजावर हसन मुजावर हुसेन कापसे मस्जिद मुजावर फारुख मुजावर सिकंदर मुजावर बाळासाहेब सातपुते सईदुल्ला मुजावर गौस मुजावर रमजान मुजावर शब्बीर मुजावर अफ् फरास अजित कांबळे अशोक नेझे सुरेखा घाळे अशोक चव्हाण यांच्यासह हिंदू मुस्लिम उरुस कमिटी व शर्यत कमिटीचे पदाधिकारी नगरसेवक ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते अजित कांबळे के डब्ल्यू डी न्यूज बोरगाव पुढा पुढाकार पुड़ घेऊन कामाला सुरुवात केली आहे परंतु सगळ्या ग्रामस्थांना मी अनेकदा विनंती करतो की आपण सुद्धा याला सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं कारण आपला हातभार लागणं सगळ्यांचं या ठिकाणी महत्वाचं आहे कारण आपले पूर्वज ज्यांनी दर्गा यासाठी योगदान दिले असतील त्याचा इतिहास कुणाला माहीत नाही म्हणून मी काही जास्त सांगत नाही परंतु आपलं सुद्धा कर्तव्य आहे की ग्राम ग्रामदैवत आणि ग्रामदैवताच्या बरोबर सगळ्यांचं या ठिकाणी या परिसराचं सुशोभीकरण असावं अथवा हे असावं सगळ्यांचं या ठिकाणी मोलाचं योगदान आपलं पाहिजे एवढं सांगून परत एकदा मी सगळ्यांना आव्हान करतो की हे काम आपण या ठिकाणी सुरुवात केलंय कडेपर्यंत असंच जोमानं इकडे सगळ्यांनी मिळून हे काम कडेला लावायचं आहे